नमस्कार, मी प्रियंका गोरड पवार। साम न्यूज टाइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत, मात्र सुरुवात करूयात हेडलाइन्स ने। त्यांचे प्रस्तुत करता आहेत लाट बाई लाट पापड लाट, लाट बाई लाट पापड लाट। पापड सीजन आला, घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। लाट बाई पापड लाट। भरती घोटाळा प्रकरणी फडणवीसांच्या घरी जाऊन पोलीस नोंदवणार जबाब। सागर बंगल्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त। राज्यभर भाजपचं शक्ती प्रदर्शन। सात दिवसात 2.5 कोटी भरा। भाजप नेते किरीट सोमय्यांना सुजित पाटकरांकडून नोटीस। किरीट सोमय्यांची ट्विटरच्या माध्यमातून माहिती। शरद पवारांवर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नितेश निलेश राणेंवर गुन्हा दाखल। मरीन ड्राइव्ह पोलीस चौकशीला बोलावण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर आज दिल्लीत काँग्रेसची मंथन बैठक। सोनिया गांधींसह प्रियंका आणि राहुल आपापल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती। पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही, आयुक्त संजय पांडे यांचा निर्णय। निर्णयाचं पालन होत नसल्यास तक्रार दाखल करण्याचं आवाहन। सौदी अरेबियात एकाच दिवशी 81 जणांना फाशी। दहशतवादी संघटनेशी संबंधासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाई। इराकच्या इब्रिल शहरात क्षेपणास्त्र हल्ला। इराणमधून अमेरिकन दूतावासावर डागले 12 क्षेपणास्त्र। इस्रायल हल्ल्याचा बदला घेतल्याची चर्चा। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा पुतीन यांना जेरुसलेममध्ये बैठकीचा प्रस्ताव। इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट ना मध्यस्थीची भूमिका बजावण्याचं आवाहन।